ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील खाडी किनाऱ्याजवळ जंगलात निर्जन स्थळी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून 2 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत या तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फिरण्यासाठी आले होते. यावेळी अज्ञात तरुणांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राजवळ जाऊन त्यांना आम्ही पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे अशी बतावणी करून खाडी किनारच्या झुडपांमध्ये निर्जन स्थळी नेले. पोलीस असल्याने पीडित तरुणी आणि मित्र घाबरले होते. निर्जन स्थळी जाताच तोतया पोलिसांमधील एका पीडित तरुणीचे काही ऐकून न घेता ती प्रतिकार करत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शारीरिक संबंधाचे हे चित्रीकरण दुसऱ्या तोतया पोलिसांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले व घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर आम्ही तुझा समाज माध्यमांवर बदनामी करू अशी धमकी दिली. तसेच पीडित तरुणीला दुसऱ्या निर्जन स्थळी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची 5 पथक तयार करण्यात आली. आरोपींबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत पोलिसांनी आरोपी विष्णू सुभाष भांडेकर वय वर्ष 25 व आशिष प्रकाशचंद्र गुप्ता वय वर्ष 32 या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या नराधमांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा सखोल तपास विष्णूनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे. आम्ही गुन्ह्याचा गांभीर्य पाहून आमच्या डिव्हिजनमधील 5 पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेण्यात आम्हाला यश आलेलं आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे मनपाडा पोलीस स्टेशनची टीम API तारंबळे आणि API वनवे आणि त्यांचे कर्मचारी यांनी सदर आरोपींना ताब्यात घेऊन विष्णूनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव आणि तपासी अंमलदार कंधारे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. सदर आरोपींना आम्ही नेवाळी आणि डोंबिवली ईस्ट या ठिकाणाहून पकडले असून विष्णू भांडेकर हा नेवाळीकडे राहणारा आहे आणि दुसरा जो आरोपी आहे आशिष गुप्ता हा डोंबिवली पूर्वचा राहणार आहे. दोघांनाही आम्ही ताब्यात घेऊन कोर्टात हजर करून पुढील गुन्ह्याचा तपास करत आहोत. यातील जो विष्णू भांडेकर आहे याच्या विरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे विष्णूनगर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि त्या बाबतीत देखील आणखी सखोल चौकशी करत आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.